कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होत असून सांगली जिल्ह्यात सद्यस्थिती याचे 25 रुग्ण आहेत. प्रशासनाने रात्रंदिवस एक करून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोविड 19 विषाणू तपासणी प्रयोगशाळा उभी केलेली आहे. कोविड 19 विषाणूचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात होत असून सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत 25 रुग्ण आहेत. प्रशासनानं रात्रंदिवस एक करून मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोविड 19 विषाणू तपासणी प्रयोगशाळा उभी केली. या ठिकाणी सिटी स्कॅन, MRI, 2D इको, सोनोग्राफी, लिक्विड ऑक्सिजन या सर्व सुविधा पुरवल्या आहेत. सदरची प्रयोगशाळा ही महाराष्ट्रातील अत्याधुनिक प्रयोगशाळा असून याचा सांगली जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांना देखील लाभ होणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केलंय. कोविड 19 विषाणूच्या तपासणीसाठी मिरज इथं सुरू करण्यात येत असलेल्या प्रयोगशाळेची पालकमंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली. कोविड 19 महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात प्रमाण असलं तरी सांगली जिल्ह्यात मोठं प्रमाण वाढले, 25 जण पॉझिटिव्ह निघाले आणि म्हणून प्रशासनाने रात्रंदिवस एक करून लवकरात लवकर या ठिकाणी कोविड 19 सॅम्पल तपासले पाहिजेत या दृष्टीनं अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी आज उभी केलेली आहे. आज या ठिकाणी कदाचित ही एकमेव देशातली किंवा राज्यातली आपल्या लॅबोरेटरी असेल की ज्याच्याजवळच सिटी स्कॅन, MRI, 2D इको, सोनोग्राफी, लिक्विड ऑक्सिजन या सगळ्यांची तपासणी करण्याच्यासाठी व्यवस्था आहे किंवा फॅसिलिटीज याच्या तिथे उपलब्ध आहेत. त्यामुळं कोविड 19 महाराष्ट्रातली एक अत्याधुनिक लॅबोरेटरी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि सॅम्पल टेस्टिंग आज दुपारी 3:30-4 वाजता होणार आहे आणि त्यानंतर त्याची पुण्याला NIV कडे ही सॅम्पल पाठवून म्हणजे इथून केलेल्या सॅम्पलचे फोटो पाठवून त्यांचा अप्रूव्हल घेतल्यावर रेग्युलर इथं लॅबोरेटरी उद्यापासून बहुतेक उशिरात उशिरा उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवापासून या ठिकाणी चालू होईल, ज्यामुळे आपल्याला सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, गोवा, कर्नाटकात जर कुठं फॅसिलिटी नसेल तर आणि खास करून कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी संशयित रुग्ण असतील आणि त्यांची तपासणी करायची असेल तर त्यांच्या स्वॅब या ठिकाणी पाठवून तपासणी करण्याची व्यवस्था होईल. आज बहुतेक सगळ्या ठिकाणाहून पुण्याला पाठवावे लागतात पण ही व्यवस्था चालू झाल्यापासून उद्यापासून एक चांगली व्यवस्था सुविधा ही सांगली जिल्ह्यात मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू होते, मिरज मेडिकल कॉलेजमध्ये सुरू होते याचा मला आनंद आहे.